नमस्कार, विजय शिव होम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बघतो आहे करंजीमध्ये भरण्याचं सारण कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने पाहतो आहे. आणि त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, खोबरं जे असतं आपलं ते किसून घेतलेलं आहे. हे पाहू शकता इथे 250 ग्रॅम घेतलेलं आहे, म्हणजे 1/4 किलो घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही, या पद्धतीने किसून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी मेलन सीड्स घेतलेले आहेत, जे तरबूजच्या बिया ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत, जे की आपण लाडूमध्ये घालतो. थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि पिठी साखर घेतलेली आहे. 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलोच पिठी साखर घेतलेली आहे, कारण आपल्याला रवाही ॲड करायचा. इथे रवा घेतलेला आहे 150 ग्रॅम मी. सो वापरताना आपल्याला काय करायचं आहे, खोबऱ्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त वापरायचं आणि रवा कमी प्रमाणात वापरायचा. थोडा इथे मी खसखस घेतलेले आहे, त्यानंतर विलायची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं 2 चमचेभर आपण तूप घेतलं इथे भाजण्यासाठी रवा वगैरे. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, कढई गॅसवरती गरम व्हायला ठेवलेली होती. आता इथे आपण पहिल्यांदा जी खसखस जी आहे ती आपण विदाऊट तेलाशिवाय आपण भाजून घ्यायचे. लालसर कल जास्त जाळायचं नाहीतर कडव लागतं. चांगली भाजून घेऊया अगोदर आपण खसखस. कच्चं नाही घालायचं, थोडेसे भाजून घालायचे. इथे आपली झालेली आहे, बघू शकता लालसर अशी भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेतो आहे. आता त्याच कढईमध्ये आपण तूप घालून रवा छान सगळं तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण रवा पण भाजून घेऊया. लालसर कलर येईपर्यंत चांगला भाजायचा रवाही. भाजून घेऊयात आपण. इथे मी खोबऱ्यापेक्षा 150 ग्रॅम कमी वापरलेला आहे रवा, कारण खोबरं जर जास्त असेल तर तुमची करंजी जी होते ती खूप टेस्टी होते आणि खायलाही मजा येते. चांगला भाजून घेऊया लाल कलर येईपर्यंत. आणि आपण करंजीची रेसिपी दाखवलेली आहे. इथे आपला रवा छानपैकी लालसर कलर आलेला आहे आणि आपण आता काढून घेऊयात दुसऱ्या भांड्यामध्ये. आता काय करणार, त्याच कढईमध्ये एकच भांड्यामध्ये आपण सगळं करतोय. सो त्याच कढई थंड पडायला ठेवायचे असे पांगून, कारण की आपल्याला लगेच जर करायचे असेल तर तुम्ही असं थंड करून घेऊ शकता. आता त्याच कढईमध्ये आपण काहीच नाही घालायचं, तेल वगैरे तूप वगैरे काहीच नाही. असंच गरम करून घ्यायचं एखाद मिनिटभर. जास्त हे खोबरं लालसर नाही करायचं, थोडंसं गरम करायचं फक्त, कारण की खराब लवकर होऊ नये म्हणून. इथे आपलं खोबरंही बऱ्यापैकी भाजलं आहे, बघू शकता. आता आपण ज्या याच्यामध्ये भांड्यामध्ये आपण रवा काढलेला आहे त्याच्यातच आपण खोबरंही काढून घेऊयात, त्याच्यावरतीच घालूयात, कारण आपल्याला एकत्रच करायचं आहे सगळं. आता काय करायचं आहे, आपल्याला भाजायचं काही नाही आहे. आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊयात. विलायची पावडर घालूयात 1/4 चमचाभर. आणि इथे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढी पिठी साखर तुम्ही तितक्या प्रमाणात वापरू शकता. मनुके घेतलेत, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही इथे ड्रायफ्रूट्सही वापरू शकता, टरबूजच्या बिया, काजू बदामही वापरू शकता. इथे मनुके आवडतात त्यामुळे आम्ही मनुके घातलेले आहे. आता आपण जी खसखस घेतली होती भाजून ती घालतो. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, पिठी साखर जी आहे ती घालतो आहे. आता बघू शकता इथे 250 ग्रॅम आपलं खोबरं किसून घेतलं आहे आणि 150 ग्रॅम रवा. त्यासाठी इथे मी 150 ग्रॅम पिठी साखर वापरलेली आहे. सो इतपत गोड केलेलं आहे मी.
आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून आपले इथे जे आपलं सारंज आहे ते तयार होणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. फक्त रवा आणि खोबरं जे असतं ते थोडंसं भाजून घ्यायचं किसून, आणि खोबऱ्याचं प्रमाण जे असतं ते थोडंसं जास्त वापरायचं. खूप छान होतं तुमचं जे स्टफिंग असतं ते. आणि असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी अजून चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि करंजीची रेसिपी पाहण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. खूप छान तांब्यावरती कशा बनवायच्या या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. सो नक्की पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.